अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। मुख्यमंत्री हुई देवेंद्र जी फडणवीस साहब मुख्यमंत्री होते तुम्हाला ही वाटलं होतं, आपले आमदारांनी वाटलं होतं, त्यांच्या मनामध्ये धाकधूक होती काय होणार काय होणार काय होणार। परंतु तेव्हा मला दोन्ही आपले जे या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं, अगर आपके 50 लोग होने के बावजूद भी हम लोग आपको मुख्यमंत्री कर सकते हैं और नीतीश कुमार के कम विधायक चुनकर आने के बाद भी उनको हम मुख्यमंत्री पद दे सकते हैं, तो अगर हम लोगों ने महाराष्ट्र में अगर कमिटमेंट की होती आम्ही जर महाराष्ट्राला किंबहुना शिवसेनेला शब्द दिला असता आम्ही कशाला तो फिरवला असता। एक महाराष्ट्र आमच्यासाठी मोठा नाही, या देशामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काम करताय, एक राज्य शिवसेनेकडे गेला असता तरी आम्हाला काही, कारण आपण युतीमध्येच राहिलो असतो, ते राज्य म्हणजे युतीचं सरकार त्या ठिकाणी आलं असं सांगा आम्ही का विरोध केला असतो। आता सांगाय कोण खरं बोलतोय, आणि जर आता अर्जुन खोतकर यांनी सांगितलं, मी मला अशी आल्या आल्या अर्जुन खोतकर यांना विचारलं रामदास भाईंच्या समोर तुम्ही काल जे बोलला ईडीमुळे मी दबावाखाली आलेलो आहे, खरं सांगा मला तुम्ही दबावा कुठे आलात की जो काय शिवसेनेचा तुम्हाला पूर्वी आलेला अनुभव त्यामुळे आलात का एकनाथ शिंदे विश्वास होता म्हणून तुम्ही आलात हे मला खरोखर सांगा। कारण जे 50 आमदार आज माझ्यावर विश्वास ठेवून आलेले आहे त्यातला एकही म्हणाला नाही की ईडीच्या धाकामुळे आम्ही आलोय, आम्ही स्वेच्छेने आलोय, आम्ही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आलोय, शिवसेनेला वाचवण्यासाठी आलोय। ते म्हणाले नाही मी भावनिक झालो होतो आणि त्यामुळे काही माझ्या बोलण्याचा विपर्यास देखील झाला असेल, त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं, मला कुठल्याही प्रकारची भीती नाही, त्यांना हेही सांगितलं, मी सकाळी मीडिया देखील सांगितलं भले ईडीच्या धाकाने कुठल्याही राज्य कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कुठल्याही दडपशाहीने धाकाने कोणी येत असेल तर बाबा असा प्रवेश मला नको आहे, मी सकाळी मीडिया देखील सांगितलं। आणि म्हणून मला या ठिकाणी अभिमान वाटतो, हे बोलल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी तर मला वेगळंच सांगितलं, ते म्हणाले ही सुप्त इच्छा जी आहे 2.5 वर्षापूर्वी जागृत झालेली ती यापूर्वी 96-97 ला जागृत झाली होती। आणि मी जेव्हा त्यांना म्हणालो 2.5 वर्षापूर्वीच मला त्याने ते भेटले तेव्हा मला सांगितलं त्यांनी तुमच्या तुम्हाला जे वाटतंय ते काय होणार नाही, मुख्यमंत्री कोण होणार आहे ठरलेला। मी बोललो ठीक आहे, मला काय अपेक्षा इच्छा नाही आहे, मला मोह माया नाही आहे, हे मला अब्दुल सत्तार यांनी देखील सांगितलं होतं, परंतु मी काही त्याच्यामध्ये जात नाही। मला आताही मी जेव्हा ही जेव्हा निवडणूक ही लढाई आम्ही जेव्हा लढत होतो तेव्हाही मला त्याचा स्वार्थ नव्हता, देवेंद्रजींना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्याने पक्षाचा आदेश मानून उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला, हा देखील मोठा निर्णय। मला काय कमिटमेंट होती नव्हती याच्या मला इतिहासामध्ये बिलकुल जायचं नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो ही लढाई सोपी नव्हती, ही लढाई अवघड होती, लोक विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात, आम्ही तर सत्तेमधून पाय उतार होऊन आम्हाला माहित नव्हतं आमचं काय होणार, परंतु अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी
ज्या शिवसैनिकांवर खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न होत होता, तडी पाऱ्या होत्या, मोकासारख्या कारवाया होत होत्या, याला वाचा फोडण्यासाठी। त्याचबरोबर शिवसेनेचे निवडून आलेले आमदार त्यांच्या मतदार संघामध्ये जे पराभूत झालेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार यांना दिला जाणारा निधी आपल्या शिवसेनेच्या आमदारांना 5-10 कोटी, याला 100-200 कोटी, त्यांना पोलिसांचं मदत, आपल्या लोकांचं खच्चीकरण। इथे रामदास भाई बसले, योगेश कदम कोकणामध्ये दापोली मंडनगड मध्ये मतदारसंघ आहे। कितने तादाद में लोग आए थे, कुर्सियां देख के आपको अंदाज समझ में आएगा। ये देखिए इस तरफ भी, लगा सकते हैं आप जितने कुर्सियां हैं और कितने तादाद में, हजारों की तादाद में यहाँ लोग आए थे। आप अंदाजा लगा सकते हैं, देखिए कितने तादाद में लोग, ये इस तरफ भी है और इस तरफ भी, देखिए अजंता न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और वीडियो कमेंट में कैसा लगा ये बिल्कुल बताना चाहिए आप। तो माशाल्लाह बहुत से वीडियो बनाए हमने, जो आपको जितनी भी सभा की, हमने मुख्यमंत्री साहब की जो सभा की पूरी मुकम्मल जानकारी दी है वीडियो में, और अब्दुल सत्तार साहब के जो हमारे वीडियो बाकी है वो भी अपलोड करने वाले, और जिस तरीके से जो एंट्री कर रहे थे उन्होंने सिल्लोड शहर में वो भी वीडियो हमारे बाकी है। जितने भी वीडियो बनाए हम एक एक करके अजंता न्यूज़ पे आपके लिए अपलोड करेंगे। अजंता न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और वीडियो जितने भी हमने बनाया वीडियो कमेंट में कैसा लगा ये बिल्कुल बताना चाहिए। और तमाम जो आप अंदाज़ा लगा सकते, गाड़ियाँ देख के अंदाज़ा लगा सकते कितने तादाद में यहाँ लोग आए थे, और